नमस्कार तर पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलं आहे चल तर चला आपण पाहूयात आज बटाट्याचं सँडविच कसं बनवायचं खूप टेस्टी आणि खूप छान लागतं मुलांनाही खूप आवडेल असं हे सँडविच आहे तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत शिजवलेले म्हणजे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर सालं काढून एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही त्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर दोन तीन चमचे आपण कोथिंबीर घातलेले आहे इथं तर तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त हिरवी मिरची घालू शकता इथे लाल तिखी थोडंसं वापरायचं आहे पण तर कांदा घातल्यानंतर आता इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत खूप छान टेस्टी असं सँडविच लागतं हे नक्की करून पहा तुम्ही तर एकदम सिंपल घरातल्या म्हणजे आपल्याकडं भाज्या तर असतात आणि घरातल्याच ह्याच्याने बनवू शकतो आपण आणि मुलांना खूप आवडेल चवीनुसार मीठ घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे आता आपण बाकीचे मसाले घालू इथे लाल तिखट थोडंसं आणि कलरसाठी हळद घालायची आपल्याला थोडीशी म्हणजे छान असं मस्त दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं त्यानंतर अर्धा चमचा मी इथे लिंबाचा रस घातला लिंबाचा रस नाही घातला तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता चाट मसाला घालायचा आहे गरम मसाला जिरे पावडर घालायचे आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे एकदम सोपा सिंपल पद्धतीचं पण खूप टेस्टी असं सँडविच आहे हे नक्की करून पहा तुम्ही मुलांना तर खूप आवडेल आणि सकाळी स्कूलला मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा तुम्ही सँडविच बनवू हो शकता ह्याच्यामध्ये तुम्ही चीज घालू हो शकता किंवा तुमच्या आवडीची आणखीन कुठली भाजी घालू हो शकता तर पाहू हो शकता सगळं मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण सकाळ सकाळी खूप घाई असते तर तुम्ही संध्याकाळी बटाटे शिजवून ठेवू हो शकता आणि सकाळी मुलांच्या टिफिनसाठी ही सँडविच बनवू हो शकता खूप टेस्टी आणि पटकन होणार आहे त्यानंतर मी ते हिरवी चटणी बनवलेली आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं मी याच्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत त्याची चटणी बनवून घेतलेली आहे तर ब्रेडच्या साईज स्लाईस घेतलेल्या आहेत त्याला ही चटणी एका बाजूने लावून घ्यायची आपण व्यवस्थित त्यानंतर तुम्ही दुसऱ्या बाजूने सॉस लावू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही चीजची स्लाईस ठेवू शकता तर इथे मी सिंपल असं बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता बटाट्याचं सारण केलेलं आहे आपण ते ब्रेडवरती ठेवलेलं आहे त्यानंतर आता वरून तुम्ही चीज खिसून घेऊ शकता किंवा स्लाईस ठेवू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही आता त्यानंतर मी वरून इथे श्वास घातलेला आहे आणि आता आपण दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवायची आणि इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी तर थोडंसं त्याच्यामध्ये बटर किंवा तूप घालू शकता आणि त्याच्यामध्ये हे सँडविच छान असं मस्त दोन्ही साईडनी खरपूस असं आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला साईडचे कडा जर आवडत नसेल तर काढू शकता आवडत असतील तर ठेवू हो शकता असं काही नाही आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण हे सँडविच छान असं मस्त कुरकुरीत भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप वापरलं तरी छान आणि इथे पाहू शकता आपलं सँडविच तयार झालेलं आहे मस्त असं खरपूस दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर खूप टेस्टी नाश्त्याला तुम्ही बनवू शकता पटकन होणार आहे आणि खूप टेस्टी खूप लागतं तर नक्की करून पाहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपलं सँडविच तयार झालेलं आहे इथे पाहू शकता सिम्पल आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि खायलाही तेवढंच मस्त आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी ही सँडविच बनवलेलं आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला रेसिपी माझी आवडत असतील तर खरंच नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा मी अजून बाकीचे राहिलेले सँडविच अशी बनवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही